For us it is like 26 because we are counting it one by one. Yeah. For him it is one motion within a few seconds that he's doing. जसं आपल्याला माहित आहे सर्वांना 25 तारखेला अराउंड 5 वाजता असं आम्हाला माहिती मिळाली होती की एचडीएल कंपाऊंड जे कुर्ला व्हीबी नगरची हद्दीत आहे पोलीस स्टेशनची हद्दीत आहे तर तिथे एक बॉडी सापडलेली आहे 13व्या फ्लोअरचे टेरेसवर. सो तिथे आपण आमची टीम गेली त्यांनी ते आयडेंटिफाय केलं की एक बॉडी डिकम्पोज अवस्थेत पडलेली आहे आणि एक फिमेल बॉडी आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर 26 तारखेला जे गुन्हा दाखल झाला त्याचे पाठोपाठ सायमल्टेनियसली आमची आपण एक सेन्सिटिव्ह केस आहे म्हणून स्पेशल टीम्स निर्माण केली. पूर्ण झोनची जे टॉप टीम्स आहे डिटेक्शन टीम्स आहे एसीपी कुर्ला आणि सिनियर पीआय व्हीबी नगरचे सुपरविजनमध्ये आपण हे टीम्स निर्माण केले. त्यांनी विभिन्न जे अँगल्स असतात डिमेन्शन्स असतात त्या लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशनवर आपण प्रोसीड केले. टेक्निकल अनालिसिस सीसीटीव्ही अनालिसिस मिसिंग पर्सन्सच्या जे अनालिसिस आणि सर्च एन्क्वायरी लोकल लोकांशी जे एन्क्वायरी असतात ते आपण त्याच्यासाठी टीम्स रवाना केले. आणि मोठा चॅलेंज हे होता की डिकम्पोज असल्यामुळे फीचर्स बरेचसे जे विक्टिमचे फीचर्स होते ते थोडेसे अनआयडेंटिफायबल झालेले होते. तरीही आमचा प्रयत्न चालू होता. काल 27 तारखेला मेजर ब्रेक थ्रू आम्हाला मिळाला जेव्हा एएसआय सय्यद जो व्हीबी नगरचे मिसिंग पर्सन्स ब्युरोचे हेड आहे त्यांनी देवनार पोलीस स्टेशनची एक मिसिंग मुलगी होती त्याच्याशी आयडेंटिफाय केला आणि फायनली हे असं निष्पन्न झालं की हे जे विक्टिम आहे ते देवनार पोलीस स्टेशनची हद्दीत मिसिंग रिपोर्ट केलेली गेली होती 23 तारखेला आणि 24 तारखेची ते एएमआर होती. त्याच्यानंतर त्याची आयडेंटिटी पटल्यानंतर आमचं जे इन्व्हेस्टिगेशन होता त्यामध्ये एक वाढ आली आणि एक यु नो एक स्पीड आपल्याला मिळाली गती मिळाली. त्याच्यानंतर सीडीआर आणि टावर डम्प डेटा अनालिसिसमध्ये आम्हाला एक नंबर आयडेंटिफाय झाला त्याच्या बेसिसवर आपण आणि त्यांचे जे एखादा जे काय त्यांचे मैत्रिणी आहे त्यांच्यासोबत आणि त्यांची फॅमिलीशी आपण इंटरोगेट केला त्यामध्ये काही नाव निष्पन्न आले. फायनली आमच्याकडे जे एव्हिडन्स आम्हाला मिळाले जे क्लूज मिळाले त्याच्या बेसिसवर आपण जे अक्यूज नंबर 2 आहे ज्याचं नाव फैजल आहे हे भारती नगर झोपडपट्टी जे व्हीबी नगर हद्दीत आहे तिथे राहतोय त्यांना आपण पिकअप केले. त्यांचे सोबत आम्हाला अक्यूज नंबर पण नंबर 1 जे रेहान आहे रेहान पण मिळाला आणि रेहान आणि फैजल असे दोन जे आरोपी आहे हे आपण त्यांना आपले ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एन्क्वायरी करताना त्यांनी कन्फेस केलेलं आहे की हे गुन्हा त्यांनीच केलेला आहे त्यांनी आता त्यांना पण अटक केलेलं आहे आणि कोर्टासमोर हजर केलेलं आहे आणि त्याच्यानंतरची जे इन्व्हेस्टिगेशन आहे त्यामध्ये वी होप टू गेट दी वेपन्स अँड दी क्लोथ्स दॅट जे त्यांनी तेव्हा घातले होते. सो क्रम असा आहे की अक्यूज नंबर 1 आणि विक्टिम हे दोघांना एकमेकांना ओळखतात आणि त्यांची ओळख होती एक रिलेशनशिप होता आणि त्या रिलेशनशिपमध्ये एक आर्ग्युमेंट सारखा एक निर्माण झाला होता त्याच्या बेसिसवर त्यांनी हे बात फैजलशी शेअर केली आणि त्याच्यानंतर त्यांनी असा प्लॅन केला की आपण हे जे डिस्प्यूट आहे ते आपण फायनली संपवू. सो त्याच्या अनुषंगाने त्यांनी प्लॅन करून विक्टिमला गोवंडीचे अक्यूज नंबर 1 पिकअप केला त्यांच्या घरापासून हे त्यांना एचडीएल कंपाऊंडला ऑटोने घेऊन आले. तिथे फैजल ऑलरेडी हजर होता ते सोबत त्यांना
स्पॉट वर घेऊन घेतले घेऊन गेले आणि तिथे त्यांनी हे मर्डर केलं. पूर्ण टीमनी ऑलमोस्ट वी यूज अराउंड 10 to 20 पीपल ऑफिसर्स अँड स्टाफ इन दिस इन्व्हेस्टिगेशन. आणि पूर्ण एरियात आपण प्रत्येक अँगलनी इन्व्हेस्टिगेट करायला आपण एक एक टीम बनवलेली होती. रात्र दिवस आमचा काम सुरू होता आणि त्यामुळे आम्हाला हा डिटेक्ट करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. या दोन आरोपींना कोणी लपवणी अशा ठिकाणी ठेवलं असेल बाहेर बोललं जाते काय? आता जे इन्व्हेस्टिगेशन आहे सध्या आपण त्यांना अटक केलेलं आहे आणि पुढची इन्व्हेस्टिगेशन मध्ये जे मोटिव्ह पण आपल्याला क्लिअर होईल आणि जे इतर साथीदार आहे किंवा नाही त्याच्या बाबत पण आपल्याला माहिती मिळेल आणि ते एकदा कोरॉबरेट झाला तर त्यांच्यावर पण या जे काही आहे पुढील तपासामध्ये आपण निष्पन्न करू. तर महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये की बलात्कार की सामूहिक बलात्कार अशा प्रकारची जे आहे ते बोललं जात होतं, तर तसा काही अँगल समोर आलेला आहे का? बलात्कार झालेला आहे का? सामूहिक बलात्कार असं काही झालेला आहे का? पुढे काय इन्व्हेस्टिगेट झाली? असा मेडिकल ओपिनियन जे आला होता आणि आता त्याच्या बेसिसवर आपण 376 दाखल केलेला आहे. पण आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपण जे आरोपी आहेत त्यांचे बायोलॉजिकल जे काही सॅम्पल्स आहेत ते घेऊन आणि पुढील जे फॉरेन्सिक अनालिसिस आहे त्यामध्ये आपण वी विल बी एबल टू गिव्ह अ क्लिअर पिक्चर की काय नेमके काय झालेलं आहे. आतापर्यंत जे काय आहे ते आपल्या समोर आपण दिलेलं आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न की किती वर्षाची वय किती आहे त्यांचे, म्हणजे आरोपी असेल हे असेल किती कमी वयाची हे आहेत आणि कशा प्रकारे एक दिन अगदी ही निर्गुण हत्या म्हणजे 25 ते 26 स्टॅबिंग केले गेलेले आहेत काय सांगत? हे सगळे विक्टिम आणि आरोपी हे 18 ते 20 वयोगटाचे आहे आणि त्यामध्ये मोटिव्ह आणि प्रिपरेशन ह्याच्या बाबत जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते पुढील होईल इंटरोगेशन मध्ये आपल्याला निष्पन्न होईल. ही हत्या प्री प्लान होती का? कारण हत्यारं वापरली गेलेली आहेत तर अचानक तिथे जाऊन ही हत्या झालेली नाही असं वाटतंय, त्याचं प्लॅनिंग केलं गेलं त्या दोघांकडून? सो फार जे कन्फेशन मध्ये आलेलं आहे त्यामध्ये असं दिसत आहे की हे प्रिपरेशन करूनच केलेलं आहे आणि त्याला एका विशिष्ट जागा घेऊन जाणे आणि त्याच्यानंतर जे काय वार केले गेले आहे जे वेपन्स यूज केलेले आहेत सो कुठेतरी प्री प्लॅनिंग दिसतोय आणि पुढील तपासामध्ये आपण कसं त्यांनी प्रिपरेशन केले ते आपण निष्पन्न. नेव्हर रिअलाइज की आपने कितने मार दिए है ना. फॉर अस इट इज लाइक 26 बिकॉज वी आर काउंटिंग इट 1 by 1. फॉर हिम इट इज 1 मोशन विद इन a few seconds that he is doing. He doesn't realize ki nahi idhar mara tha, so it just crushed her skull and the eye popped out.